ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, आपण पाहत आहात News24 सह्याद्री. पाहूया शहरातील महत्त्वपूर्ण बातम्या शहराची खबर बातमध्ये. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या निवडणुकींसाठी भारतीय जनता पक्ष स्वतंत्र पॅनल उभा करण्याची शक्यता आहे. याबाबत नुकतेच खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सूचक वक्तव्य केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसची ही बैठक होऊन रणनीती ठरवण्यात आली आहे. त्यात शिवसेना व काँग्रेसला सोबत घेऊन राज्यातील आघाडी येथेही कायम ठेवण्याची तयारी सुरू असल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होण्याची चिन्हे आहेत. कोरोना लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे. कोणतीही लस अथवा इंजेक्शन घेतल्यानंतर किरकोळ प्रमाणात ताप, अंग दुखणे, मळमळ होणे आदी लक्षणे जाणवतात. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. लसीकरणावेळी जिल्ह्यात 4 आरोग्य कर्मचाऱ्यांना जाणवलेली लक्षणे याच प्रकारची होती. त्यामुळे कोणताही गैरसमज या लसीकरणाविषयी नको असे राज्य शासनाचे कोविड सल्लागार डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात डॉक्टर म्हैसेकर यांनी कोरोनाविषयक बाबींचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रातील शेतकरी कामगार संयुक्त मोर्चाची बैठक दिनांक 12 जानेवारी रोजी मुंबई येथे पार पडली. यामध्ये 23 ते 26 जानेवारीला मुंबईत आझाद मैदान येथे महापाडवा आणि ध्वजवंदन करण्याचे ठरवले आहे. ज्यांना तेथे जाणे शक्य नाही त्यांनी आपापल्या गावी, वाडी, वस्ती व शेतात आपल्या ट्रॅक्टरला तिरंगा लावून मी दिल्ली येथील शेतकरी आंदोलकासोबत आहे असे सरकारच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे. येथे आज झालेल्या बैठकीत 26 जानेवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आणि अहमदनगर शहरात सकाळी 11 वाजता ST स्टँड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ट्रॅक्टर तिरंगा रॅलीची सुरुवात होईल. वाहन चालवताना सीटबेल्ट लावल्यास तसेच हेल्मेट परिधान केल्यास रस्ता अपघातादरम्यान होणारी जीवितहानी निश्चित टळू शकते असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी केले. भारत सरकारच्या सडक परिवहन मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्वर्गवासी रामलालजी लालवाणी मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने स्वयंप्रेरणेने सीटबेल्ट लावणाऱ्या व हेल्मेट वापरणाऱ्या वाहन चालकांचा गुलाब पुष्प देऊन व नववर्षाचे पॉकेट कॅलेंडर देऊन रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पाटील बोलत होते. जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात होत आहे. याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी दिली आहे. येत्या 25 जानेवारी पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वेळ असल्याचे सांगण्यात आले. बँकेच्या 21 संचालकांच्या जागांसाठी येत्या 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर या बातम्यांसह शहराची खबरबातमध्ये येथेच थांबतोय. पाहत रहा News24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.